या निमित्ताने आपले लोकप्रिय खासदार नानासाहेब सर्व पक्षाचे पदाधिकारी खरं नानांचं अभिनंदन करतो की आपण जळगाव जिल्ह्यासाठी आपण भरतीचा उपक्रम राबवला आणि किती वर्षापासून आमच्या जिल्ह्यातल्या किंवा खानदेशच्या युवकांना हा एक अपेक्षा होती की आपल्या जिल्ह्याची भरती व्हावी. या माध्यमातून नाना आपण एक चांगला प्रयत्न केलेला आहे आणि भविष्यात सुद्धा नानांनी सांगितलंय की भविष्यात अशा भरत्या आपण वर्षातून एक वेळेस घेण्याचा आपण प्रयत्न करू की जेणेकरून जे आपले भारताचे पंतप्रधान ज्यांनी स्वप्न पाहिलेले की एक बी युवक बेरोजगार राहायला नाही पाहिजे, मग भरती असेल किंवा व्यवसाय असेल या माध्यमातून स्किल डेव्हलपमेंट असेल या माध्यमातून आपले पंतप्रधान प्रयत्न करतायत आणि नानांच्या माध्यमातून त्यांनी संरक्षण मंत्र्यांना विनंती करून ही भरती आपल्या जिल्ह्यात आणलेली आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. मित्रांनो, आपल्याला संधी, या संधीमध्ये जर काही आपल्याला कमी पडला तर निराशा बाळगू नका, आपण दुसऱ्या वेळेला प्रयत्न करूया. याच्यामध्ये आपल्याला संधी की आपण कुठे कुठे कमी पडलो त्याच्यासाठी आपण ते प्रयत्न करून पुढच्या वेळेला कशी संधी मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्न करावे. आज या माध्यमातून MG कॉलेजचे कुलकर्णी सर पण असतील मला वाटतं, त्यांनी सुद्धा आपल्याला इथे सहयोग केलेला आहे. या माध्यमातून पुन्हा मी नानासाहेबांचं अभिनंदन करतो की या माध्यमातून आपण युवकांना एक कुठेतरी रोजगारच्या माध्यमातून ही एक संधी आपण म्हणून मी नानांचं अभिनंदन करून थांबतो, आपलं सर्वांचं स्वागत करतो, आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराज. Thank you.